शिवराय मित्रांनो मित्रांनो सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादनासाठी तीन ए ची नोटीस काढण्यात आलेली आहे याच्या संबंधातील केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी सोलापूर जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामधील कोणती गावं याच्या अंतर्गत बाधित होणार आहेत याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यापूर्वीच आपण सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग हा महाराष्ट्रामधून कशाप्रकारे मार्गक्रमण करेल नाशिक अहमदनगर उस्मानाबाद सोलापूर या जिल्ह्यामधील कोणती गावं याच्या अंतर्गत बाधित होऊ शकतील किती किलोमीटरचा प्रवास या जिल्ह्यामधून केला जाईल याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेतली होती मात्र नगरपासून पर्यंतचा जो काही या मार्गाचा प्रवास असेल हा कशा प्रकारे असेल याच्याबद्दल बरेच सारे तर्कवितर्क लावले जात होते बरेच साऱ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून हा महामार्ग भूमवरून बार्शी किंवा सोलापूर असा जाईल किंवा नगरवरून टेंपूर्णीला जाऊन सोलापूरला जाईल अशा प्रकारच्या या ठिकाणी चर्चा केल्या जात होत्या मात्र मित्रांनो याच मार्गाच्या संबंधातील एक अधिकृत अशी अधिसूचना आता केंद्र शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे त्याच्यामुळे या पूर्ण चर्चेला विराम देऊन आता जो मार्ग आहे जसा आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यामधून बीड उस्मानाबाद जिल्ह्यामधून सोलापूर जिल्ह्यामधील चार तालुक्यामधून मार्गक्रमण करत पुढे अकोलकोटमधून कर्नाटकमध्ये जाणार आहे मित्रांनो याच्या संबंधातील एक अधिसूचना पाच एप्रिल दोन हजार बावीस रोजी काढण्यात आलेली आहे तर नेमकी अधिसूचना काय आहे याच्यामधील कोणती गावं या ठिकाणी बाधित होतील आणि याच्या पुढची काय प्रक्रिया असणार आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो ही अधिसूचना पाहण्यासाठी आपल्याला ई गॅजेट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरती यायचे या वेबसाईटवरून या सर्व जे काही गॅजेट असतात सर्व जे काही अधिसूचना असतात या या ठिकाणी प्रकाशित केल्या जातात मित्रांनो या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण मिनिस्ट्रीच्या अंतर्गत जर पाहिलं तर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजच्या अंतर्गत पाच एप्रिल दोन हजार बावीस रोजी ही अधिसूचना या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता सुरत चेन्नई जो महामार्ग आहे या महामार्गासाठी या जमीन अधिग्रहणासाठीची ही तीन ए नोटीस आहे ज्याच्यामध्ये चारशे अठरा पॉईंट आठ किलोमीटरपासून पाचशे सत्तेचाळीस या मार्गासाठीचा हा मार्ग या ठिकाणी असणार आहे राज्य महाराष्ट्र जिल्हा सोलापूर तालुक्याचं नाव आहे बारशी बार्शी तालुक्यामधील बळेवाडी कवे दडसिंगे पानगाव लक्ष्याची वाडी नागोबाची वाडी कासारवाडी अलिपूर उपळाई उंडेगाव काळेगाव मानेगाव सासुरे वैराग रातंजन सर्जापूर हिंगणी आणि चिंचखोपण अशा प्रकारची बार्शी तालुक्यामधील अठरा गावं या ठिकाणी बाधित होणार आहेत या गावातील जमीन या ठिकाणी अधिग्रहित केली जाऊ शकते याच्यानंतर पुढचा तालुका असणार आहे उत्तर सोलापूर उत्तर सोलापूरमधील तरटगाव मारडी कारंबा गुळवंची बाणेगाव खेड केगाव आणि शिवाजीनगर असे आठ गावं या तालुक्यामधून बाधित होणार आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यामधील कासेगाव उळे बोरामणी तांदुळवाडी संघदरी मुस्ती दर्गनहल्ली दुहोत्री कुंभारी तीर्थ येत्राळ फर फताडेवाडी होटगी हत्तूर घोडातांडा आणि मद्रे अशा प्रकारची सोळा गावं ही दक्षिण सोलापूर तालुक्यामधून बाधित होणार आहेत अक्कलकोट तालुक्यामधून चप्पलगाववाडी दहिटणेवाडी कोनाळी हसापूर नागनहल्ली बोरेगाव डोंबर जवळगे ब्रामपूर चपळगाव उमरगे मैंदर्गी ग्रामीण नागोरे मुंगळी अक्कलकोट ग्रामीण मिरजगी आणि संगोगी बसवान दुधनी ग्रामीण अशा प्रकारे हे सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यामधील एकोणसाठ गावं या ठिकाणी बाधित होणार आहेत मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर उपजिल्हाधिकारी सोलापूर यांना या ठिकाणी अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांच्या माध्यमातून या पूर्ण जो काही मार्गक्रमण करणारी गावं आहेत त्याचा अभ्यास केला जाईल बागायत जमिनी जिरायत जमिनी त्या ठिकाणी असलेले लोकांच्या वस्त्या किंवा आपण जर पाहिलं सिंचनाचे स्रोत विहिरी बाग किंवा वन पट्टे वगैरे जे काही असेल त्याचा पूर्णपणे अभ्यास केला जाईल हा अभ्यास केल्यानंतर याचा अहवाल जो आहे तो पुन्हा एकदा केंद्र शासनाला दिला जाईल आणि याच्यानंतर पुन्हा नवीन अधिसूचना काढून तीन डच्या नोटीस या ठिकाणी दिल्या जातील आणि याच्यानंतर भूसंपादनाला सुरुवात होईल ज्याच्यासाठी साधारणपणे सहा महिन्याचा कालावधी देखील लागू शकतो किंवा जर प्रक्रिया जर खूप जलद गतीनं चालवली तर पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये सुद्धा ही प्रक्रिया सुरू होऊ शकते मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर हा मार्ग या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात येत असताना तो उस्मानाबाद जिल्हा आणि बीड जिल्ह्यामधून देखील मार्गक्रमण करणार आहे त्याच्याबद्दलची सुद्धा अधिकृत माहिती आल्यानंतर ती माहितीसुद्धा आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर खूप मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क लावले जात होते खूप मोठ्या प्रमाणात अपवा उठवल्या जात होत्या तर ह्या सर्व अपवांना किंवा या तर्कवितर्कांना आता या अधिसूचनेच्या माध्यमातून पूर्णविराम मिळालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अशी माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद